गुड इवनिंग सर्व माझ्या फ्रेंड्स आणि माझ्या यूट्यूबला सबस्क्राईब केल्याबद्दल थँक्यू. सगळ्यांना माझा व्हिडिओ आवडला आहे तर माझ्याशी मी अर्धवटच व्हिडिओ केला होता, कारण काय मला दाखवायचं होतं माझं घर पूर्ण, पण काही प्रॉब्लेम झाल्यामुळे मी ते दाखवू शकलो नाही. तर माझं घर आता एवढं मी काही क्लीन वगैरे करून नाही ठेवलं आहे, पण आहे साधारण क्लीन आहे. आजच मी डिसाईड केलं होतं की गार्डनिंग वगैरे करायची, थोडं ग्रास वगैरे कट करायचं, त्याच्यासाठी मशीन्स वगैरे आणून ठेवले आहेत सगळ्या. आणि हे असं घर आहे माझं. तर मी आता आज काही नाही केलं एवढं, आज राईसच करून ठेवलं आहे फक्त, आणि जेवण करायचं आहे थोडंफार. तर इकडे माझं गार्डन आहे पूर्ण, गार्डन लोक सगळी आता पार्टी वगैरे करत आहेत, तुम्हाला आवाज येऊ शकेल. आज मला सगळं हे समोरचं ग्रास वगैरे कट करायचं आहे, बघेनच आता कधी मला वेळ भेटतो. जसं की मित्रांनी बघितलं की माझी फ्रंट साईड आहे, माझ्या घराची फ्रंट साईड, आणि इकडे ॲक्च्युली मगाशी खूप जंगल होतं, ते जंगल क्लिअर करायला मला आता जवळजवळ एक तास लागला ह्या सगळ्या कामं कम्प्लीट करायला. मी आता हे सगळं एका लेवलमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे, पूर्ण कुंपणी आहे आणि ह्या खूप घाण झालेला असा, कोण ह्या क्लिअर करू केले नाही त्यामुळे घाण झाला सगळा. तर मग आता सगळा चांगला करूचा आहे त्याला. तर मस्तपैकी ऊन पण पडला, म्हणून आपल्या कोकणासारख्या ऊन पडला मुंबईसारख्या, आणि लय गरम होता आहे, जवळजवळ 25 ते 26 असतला टेम्परेचर आता. त्यामुळे मस्तपैकी सगळेजण उघडे फिरत आहेत बाहेर, सगळे एन्जॉय करत आहेत, पार्टीज वगैरे असणार, त्यामुळे जरा घर वगैरे स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करतो आहे मी. बघू आता कधीपर्यंत पूर्ण होतं. मी तुम्हाला अजून काही गोष्टी दाखवणार आहे, पण जरा मी फ्रेश होतो या कामातून, जरा बाहेर पडतो, फ्रेश झालो की मस्तपैकी तुम्हाला हे सगळं दाखवतो मी कसं काय चांगलं केलं आहे, कटिंग वगैरे केली आहे ते सगळं दाखवतो मी तुम्हाला मस्त. तर मित्रांनो सगळं झालं आहे कटिंग वगैरे करून. मी ॲक्च्युली आता तुम्हाला दाखवायला चाललो आहे की गार्डन वगैरे कसं काय केलं आहे, सगळं क्लीन झालं आहे. हे बघू शकता मस्तपैकी इकडे सनलाईट, आय मीन इव्हिनिंग व्ह्यू. इकडे पण आमच्या सनसेट आणि सनराईज होतो इकडे पण, असं काय नाही तुमच्याच इकडे होतो कोकणामध्ये किंवा तुमच्या मुंबईमध्येच होतो असं काय नाही, महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे पण येतात. मस्करी करते. तर मगाशी मी कटिंग केली होती, सगळं हे ग्रास वगैरे सगळं क्लीन केलं आहे समोरचं गार्डन. ॲक्च्युली कसं असतं की ही लाईन असते स्ट्रेट यायला हवी, जी पूर्ण शेवटच्या एंडिंगपर्यंत तुम्ही बघू शकता ती स्ट्रेट यायला हवी, आणि ह्या साईडने बघू शकता तुम्ही किती मी म्हणजे स्ट्रेट करण्याचा प्रयत्न केला आहे. थोडंफार राहिलं आहे इकडे, ओ नो, ते पण आता मी मे बी वाढलं असेल, अर्ध्या तासामध्ये वाढलं पण असेल. जस्ट किडिंग. सगळं मस्तपैकी झालं आहे. आता ह्या कुंपणाचं काहीतरी करावं लागेल मला. कुंपण कुठला, गडगा, आमच्या इकडे गडगा बोलतात कोकणामध्ये. गडग्याचं या काहीतरी करावं लागेल, झाडं लावली आहेत फक्त, सरळ तर दिसत नाही, आणि या रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे मग काहीच करू जमत नाही. सगळं आता माझा चांगला करूचा आहे त्याला, बघू आता. चांगला तर सगळा क्लीन तर दिसता, मगाशी सगळ्यांनी सांगितलं नाही क्लीन नाही दिसत, घाण दिसता घाण दिसतं, क्लीन करूचा येईल मका लगेचच्या लगेच. सगळं आतमध्ये क्लीन आहात,
बाहेर क्लीन करू जायला। चला आतमधून आता बाहेर जाऊया, जरा संध्याकाळ झाली आहे त्यांच्यामुळे माझी हायाबुसा इकडे आहे। ही माझी हायाबुसा, हिला मी माझी स्मॉल ट्रॅव्हलर तुम्ही काही समजू शकता, सायकल बायसिकल इलेक्ट्रिक बाईक। सो गार्डन झालं आहे का आपण, मस्तपैकी संध्याकाळ झाली आहे। सो मी आता जरा बाहेर चाललो आहे संध्याकाळचा इव्हिनिंग वॉक। इकडे आता रात्रीचे 9 वाजले आहेत, आय थिंक सो 9 वाजले आहेत। सो 9 वाजता मी रात्रीचे इव्हिनिंग वॉकला जातो। जेवण वगैरे खाऊन झालं आहे, मस्तपैकी जेवलो आहे मी, चिकन वगैरे झालं आहे। इकडे लोक संध्याकाळची पण फिरत असतात रात्रीची, त्यामुळे मी पण आता थोडा बाहेर फिरून येतो। माझी हायाबुसा रेडी आहे मस्तपैकी, तुम्ही बघू शकता। ही ॲक्च्युली ही बाईक आहे छोटी, पण नाव काय नाव मोठं आणि नाही नाव छोटं आणि कीर्ती मोठी काहीतरी असं बोलतात, मला आठवत नाही सॉरी। तर ह्याच्यामुळे मी खूप शॉपिंग वगैरे छोटी छोटी करायला मार्केटमध्ये जातो, दाखवून मी तुम्हाला एक दिवस। पण आज आतापुरतं मी तुम्हाला आता मी निघेन, आता थोड्याच वेळात निघेन मी मार्केटमध्ये जायला थोडा वेळ, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला मार्केटमध्ये गेल्यावरती दाखवेन कसं काय आहे इकडचं क्लायमेट राईट ना। सो एक 4-5 मिनिटात भेटूच आपण, ओके। आपण मी आता निघतो आहे, सो लेट होऊ नये मला, निघतो आहे मी आता, ओके ठीक आहे। फिरण्यासाठी जेवण वगैरे घ्यायला, सो हे रेस्टॉरंट आहे, तिथे मला भूक लागली होती त्याच्यासाठी खायला आलो आहे। सो मी माझी हायाबुसा इकडे आहे, हायाबुसावरून आलो आहे मी, आणि ह्या सगळ्या अशा रेस्टॉरंट्समध्ये बसावं लागतं आहे, इकडे सगळी लोक येतात, चांगलं जेवण वगैरे ठेवलेलं असतं इकडे, हे सगळं बनवलेलं जेवण आहे। मी करी बनवली आहे, फिश करी, जे आपल्याकडे असेच बनवतात आय गेस महाराष्ट्रातली। सो त्यांना मी सांगितलं की फिश करी हवी आहे महाराष्ट्रातली, त्यांनी ॲक्च्युली सॉरी कॅमेरा पडला, मोबाईल पडला, नाम ब्रेड। सो हा मला फिश फ्राय येणार आहे ग्रिल करून, सो बघू आता। सगळ्या जेवणाचं भूक लागले, हे लोक नान वगैरे असे बनवतात, मेन्यू वगैरे इकडे ठेवलेला असतो, असे रेस्टॉरंट्स आहेत इकडे लंडनमध्ये सगळे। तुम्ही
एंटर करा, जेव्हा एंटर करा हॉटेलमध्ये तेव्हा तुमका सगळा दिसतच. असं बाहेरचं व्ह्यू आहे. आता संध्याकाळ झाली आहे, संध्याकाळ नाही म्हणत आहेत, हे इकडचे ह्याचे 9 वाजले आहेत. असं व्ह्यू आज आहे इकडचं, लोक मजा करतायत तिकडे. ही वाकडी का चालते अशी, धावते आहे का एवढी? ओके, असेल असे लोक एन्जॉय करतात. आज जेवण वगैरे इकडे होत आहे तयार, बघूच. आता मला खूपच लेट झालं आहे, हा ब्लॉग मला एंड करावा आहे ना, कारण का रात्री आता झोपायची वेळ आहे ना, जेवल्यानंतर रूममध्ये जाईन आणि जेवेन. तुम्हाला सरप्राईजसाठी ठेवलं होतं माझी रूम वगैरे, आता ती रूम पण नाही रवली. तुमका सगळा दिसला, किचनमध्ये पण घेऊन गेलंय. उद्या मी सुट्टी असा किंवा नसा बघू. आता सुट्टीचा काय खरं नसतं, माझ्यावरतीच असतं सुट्टी घेणं वगैरे काय, तर बघूया. सो आज संडे संपलो, आजचपासून मी ऑन केलं आहे व्हिडिओ वगैरे करणं, सगळं चालू वगैरे करणं व्हिडिओ वगैरे. तर आता बघूच काय होतं. आणि तुम्ही लाईक्स आणि सबस्क्राईब करा मला खूप जास्त, व्हिडिओ शेअर करा. सो माझे व्हिडिओ अजून येत राहतीलच. मी आता फक्त तुम्हाला माझ्या घरा बाजू आजूबाजूचा व्हिडिओ वगैरे सगळं दाखवत आलो आहे. त्याच्या पुढे पण जायला आपला भेटेल, खूप मजा आहे, खूप एन्जॉय करता येईल, व्हिडिओज वगैरे पार्टीज होईल, सगळं खूप काही एन्जॉय करता येईल. पण तुमचा सपोर्ट हवा सगळ्यांचा, म्हणजे मी अजून काही व्हिडिओज वगैरे बनवण्याचा प्रयत्न करेल. ओके चला मग झोपा सगळ्यांनी. झोपला तर जात, मला माहिती आहे इंडिया टाईमनुसार सगळे झोपले आहेत. 1 वाजले आता रात्रीचा, 1 किंवा 2 वाजले असतील तिकडे. सो मी आता अपलोड करेन माझा व्हिडिओ आणि तुम्ही बघा उद्या सकाळी उठल्या माझा व्हिडिओ बघा प्लीज, आणि शेअर करा तो व्हिडिओ. म्हणजे तुमच्या कोकणातला माणूस, कोकणातला म्हणजे मी कोकणातला, कोकण आता अलिबागपासून चालू होतं असं म्हणतात लोक, पण आम्ही म्हणतो की मालवणपासून चालू होतं कोकण. तर मी मालवणचा आहे, मालवण आचराचा. तर प्लीज तुम्ही आमच्या कोकणातली, आमची लँग्वेज पण वेगळी आहे, आमची खूप कोकणी लँग्वेज, कोकणातली लँग्वेज, खै चाललं आणि हाय चाललं अशी लँग्वेज आहे. सो तुम्ही प्लीज माझा व्हिडिओ वगैरे शेअर करा, म्हणजे मी तुम्हाला अजून व्हिडिओज वगैरे दाखवायचा प्रयत्न करेन. प्रत्येक वीकमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन. हा आजचा व्हिडिओ आहे. सो प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. सो हॅव अ गुड नाईट स्वीटिंग, विल सी यू सून. थँक्यू, बाय बाय. Thank you.